Dear student, in the last lectures, we are seeing cell organelles. We have seen first cell organelles, that is nucleus. त्याला आपण त्या ठिकाणी केंद्रक जे आहे तर ते केंद्रक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. देन एंडोप्लाझमिक रेटिकुलम, अंतर्द्रव्य जालिका, तिचं असणारं काही फंक्शन जे आहे तर ते फंक्शन आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिले गॉल्गी कॉम्प्लेक्स, ज्याला त्या ठिकाणी गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. लायसोसोम्स, लयकारिका, त्याच्यानंतर मायट्रोकॉन्ड्रिया, अशा प्रकारचे असणारे काही सेल्स ऑर्गॅनेल्स जे आहे तर ते सेल्स ऑर्गॅनेल्स असणारे काही स्ट्रक्चर आणि त्याचं असणारे जे काही फंक्शन जे आहे तर ते फंक्शन आपण आत्तापर्यंत त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यानंतर पुढे व्हॅक्युल्स, नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल्स व्हॅक्युल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी रिक्तिका त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. व्हॅक्युल्स आर द स्टोरेज सॅक फॉर द सॉलिड ऑर लिक्विड कंटेंट. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की ह्या ठिकाणी असणारे जे काही व्हॅक्युल्स जे आहेत, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो रिक्तिका, म्हणजे पेशीतील असणारे जे काही घटक द्रव्य जे आहेत तर त्या घटक द्रव्यांची साठवण करणारे जे असणारे जे काही पेशी अंगक जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो व्हॅक्युल्स किंवा त्या ठिकाणी रिक्तिका त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज. याच्या असणाऱ्या ज्या काही रिक्तिका ज्या आहेत, आकृती ज्या आहे तर त्या आकृती त्या ठिकाणी जर आपण जर पाहिली तर या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम त्या ठिकाणी व्हॅक्युलची आपल्याला दिलेली, रिक्तिकेची दिलेली, यांना ठराविक अशा प्रकारचा असणारा तो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसत नाही. द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्युल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. जे काही असणारे जे काही रिक्तिका जी आहेत तर त्या रिक्तिकेची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना पेशीची असणारी जी काही गरज जी आहे तर त्या गरजेनुसार ते असणारी जी काही रिक्तिका जी आहेत, व्हॅक्युल जे आहेत तर त्या व्हॅक्युलचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी काय होताना दिसतो, बदलताना दिसतो. व्हॅक्युल इज बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन. हे जी काही रिक्तिका जी आहे तर त्या रिक्तिकेचे असणारे जे काही मेम्ब्रेन, ज्याला त्या ठिकाणी आपण पटल म्हणताना दिसतो तर ते कसं सांगितलं सिंगल, म्हणजे एकपदरी अशा प्रकारचं असणारे जे काही पटल जे आहे तर त्या पटलानं त्या ठिकाणी ती बद्ध असतं. अशा प्रकारचं असणारे जे काही व्हॅक्युल्स जे आहेत तर त्या व्हॅक्युलचे असणारे जे काही फंक्शन्स जे आहेत तर ते फंक्शन्स आपल्याला दिलेले, फर्स्ट फंक्शन दिलेलं आहे. टू मेंटेन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सेल. मागे आपण त्या ठिकाणी ऑस्मॉटिक प्रेशर त्या ठिकाणी पाहिले, म्हणजे पेशीचा असणारा जो काही परासरणीय दाब जो आहे तर त्या परासरणीय दाबावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी व्हॅक्युल्स जे आहे तर ते व्हॅक्युल्स त्या ठिकाणी करताना दिसते. सेकंड त्या ठिकाणी फंक्शन्स आपल्याला दिलेले, टू स्टोर मेटाबॉलिक बाय प्रॉडक्ट्स अँड एंड प्रॉडक्ट्स, फॉर एक्झाम्पल ग्लायकोजेन, प्रोटीन, वॉटर एक्सेट्रा. या असणाऱ्या त्या काही रिक्तिका ज्या आहेत तर त्या रिक्तिका चयपचय क्रिया ज्या आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी मेटाबॉलिक असणारे जे काही बाय प्रॉडक्ट जे आहेत, उत्पादित जे आहेत, म्हणजे चयपचय क्रियेमध्ये बनलेले जे काही उत्पादित जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी ग्लायकोजन आहे, प्रथिन आहे, पाणी आहे, हे साठवण्याचं कार्य त्या ठिकाणी काय करताना दिसतात, व्हॅक्युल्स जे आहेत तर ते व्हॅक्युल्स त्या ठिकाणी करताना दिसतात. थर्ड फंक्शन, इन ॲनिमल सेल दे स्टोर वेस्ट प्रॉडक्ट अँड फूड, व्हाईल इन अमीबा इट स्टोर्स फूड बिफोर डायजेशन. प्राणी पेशीचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला, ॲनिमल सेल जे आहे तर त्या ॲनिमल सेलचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्या ठिकाणी प्राणी पेशीमधील असताना जे काही रिक्तिका ज्या आहेत तर ते रिक्तिका काय करताना असतात, वेस्ट प्रॉडक्ट त्या ठिकाणी स्टोअर करताना असतात, म्हणजेच त्या ठिकाणी टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी साठवताना दिसतात. व्हाईल इन अमीबा, तर तो असणारा जो काही प्राणी अमीबास, हा जो काही एक पेशी असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यामध्ये, म्हणजे त्याची असणाऱ्याची काही रिक्तिका जी आहे तर त्या रिक्तिकेमध्ये अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी पचनपूर्व त्या ठिकाणी काय केलं तर त्या आंबेबाची असणाऱ्याची काही रिक्तिका जी आहे तर त्या रिक्तिकेमध्ये त्या ठिकाणी साठवला होतो. फोर्थ फंक्शन्स आपल्याला दिलेलं आहे, इन प्लॅन्ट सेल व्हॅक्युल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्जिडिटी रिजिडिटी टू देम.
तर असताना जे काही वनस्पती पेशी ज्या आहेत यांचे असताना जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅम्स आपण त्या ठिकाणी सातवीला किंवा आता प्रकरणाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे ॲनिमल सेल प्लांट सेल दोघांचे असताना ते काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी पाहिले. तर असणाऱ्या त्या काही वनस्पती पेशी ज्या आहेत तर त्या वनस्पती पेशीमध्ये असणाऱ्या त्या काही रिक्तिका ज्या आहेत तर त्या रिक्तिका सेल सॅप ज्याला त्या ठिकाणी पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्याने कसे असतात फुल म्हणजे भरलेले असतात आणि याच्यामुळं काय होतं नसते की असणारे जे काही पेशी जे आहे तर त्या पेशीला टर्जिडिटी म्हणजे ताठरता जे आहे तर ती ताठरता आणि दुसरं आपल्याला सांगितलं रिजिडिटी ज्याला त्या ठिकाणी दृढता जी आहे तर ती दृढता त्या ठिकाणी काय करता नसतात या व्हॅक्युल्स जे आहेत तर ते व्हॅक्युल्स त्या ठिकाणी देताना असतात. त्याच्यानंतरचं पुढचं सेल ऑर्गॅनेल्स आपल्याला दिलेले तर त्या ठिकाणी प्लास्टिड्स ज्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये लवकर त्या ठिकाणी म्हटलं जातं की व्हाय आर प्लॅन्ट ल्युजेस ग्रीन अँड ए फ्लावर रेड येलो ऑरेंज ऑर ब्ल्यू. वनस्पतीचं जर आपण जर निरीक्षण जर केलं तर वनस्पतीची असणारे जे काही पानं जे आहेत तर त्या पानांना हिरवा रंग फुलं जे आहेत तर ती फुलं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते लाल रंगाची पिवळ्या रंगाची ऑरेंज म्हणजे त्या ठिकाणी केसरी रंगाची किंवा निळ्या अशा अनेक रंग जे आहेत तर ते अनेक रंग त्या वनस्पतींना किंवा फळांना फुलांना त्या ठिकाणी कसे कशामुळे त्या ठिकाणी येत असतील. द ऑर्गॅनेल्स विच गिव्ह सच कलर इज प्रेझेंट ओनली इन द प्लॅन्ट सेल इट इज कॉल्ड द प्लास्टिड. आणि असा रंग देणारं एक अंग फक्त वनस्पती पेशी जे आहे तर त्या वनस्पती पेशीमध्येच त्या ठिकाणी प्रेझेंट असतं आढळून असतं आणि ते म्हणजेच त्याला काय म्हटलं आपण प्लास्टिड किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण लवकर जे आहे तर ती लवकर त्या ठिकाणी म्हणतो नाही. प्लास्टिड हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर अप टू टाय हे जे काही लवक जे आहे तर ते लवक द्विपटल मग असे आपण पाहिले की असतात ते काही व्हॅक्युल जे आहे तर ते सिंगल मेम्ब्रेनचं आहे. या ठिकाणी प्लास्टिड जे आहे तर ते प्लास्टिड कसं आहे डबल मेम्ब्रेन म्हणजे द्विपटल युक्त असून त्याचे दोन प्रकार जे आहेत तर ते दोन प्रकार आपल्याला दिलेले पा त्या ठिकाणी इथे पुढे दिलेले. पहिला प्रकार आपल्याला दिलेला आहे ल्युकोपास्ट ज्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये आवर्ण लवके आणि ही जी काय आवर्ण लवके जी आहेत तर ती कशी असतात व्हाईट आर कलरलेस प्लास्टिड म्हणजे पांढरी किंवा रंगहीन अशा प्रकारचे त्या ठिकाणी असतात. दुसरा त्या ठिकाणी असणारा जो काही लवक जे आहे तर त्या लवकांचा दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे क्रोमोप्लास्ट ज्याला आपण त्या ठिकाणी वर्णक लवक किंवा त्या ठिकाणी ते कलर्ड प्लास्टिड्स असतात म्हणजे रंगीत अशा प्रकारची लवक जी आहे तर ती लवक त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आता पहा तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे की कलर ऑफ द प्लांट पार्ट आणि पिगमेंट म्हणजे वनस्पतीच्या भागाचा रंग आणि तो रंग कोणत्या त्या ठिकाणी रंगद्रव्यामध्ये रव्यामुळे येताना दिसतो तर ते आपल्याला दिलेले पहिलं पा की ग्रीन उदाहरणार्थ ग्रीन असणारा तो काही कलर जो आहे तर तो आपल्या लक्षात येत नसते की पानांमध्ये असतो तो कशामुळे कोणत्या रंगद्रव्यामुळे येताना दिसतो तर त्याच्यामध्ये असणारा जे काही क्लोरोफिल जे आहे तर त्या क्लोरोफिलमध्ये येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढचा प्लांट पार्ट आपल्याला दिलेलं आहे की ऑरेंज अशा प्रकारचा रंग त्या ठिकाणी असतो. उदाहरणार्थ गाजर पाहिलं तर ते ऑरेंज रंगाचं असतं लाल रंगाचं असतं हा लाल रंग किंवा त्या ठिकाणी तो असणारा काही गाजराचा असणारा जो रंग जो आहे तर तो रंगद्रव्य कशामुळे येताना दिसतो तर त्याच्यामध्ये असणारे जे काही पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य जे आहे तर ते केरोटीन त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर पुढे काही असणारे जे काही वनस्पतींचा असणारा तो काही प्लांट पार्ट जो आहे तर तो आपल्याला येलो दिसतो पिवळ्या रंगाचा दिसतो तर त्याच्यामध्ये झॅन्थोफिल त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर काही वनस्पतींचा असणारा जो काही पार्ट जो आहे तर तो आपल्याला पर्पल म्हणजे जांभळा किंवा निळा त्या ठिकाणी दिसतो. याच्यामध्ये अँथोसिनिन हे जे काय असणारे जे काही रंगद्रव्य जे आहे तर ते रंगद्रव्य आपल्याला आढळून येत असते. काही वनस्पतींचा असणारा जो काही प्लांट पार्ट जो आहे तर तो आपल्याला सांगितलंय की डार्क पिंक म्हणजे गडद गुलबक्षी अशा आकाराचा असतो. उदाहरणार्थ बीट तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल गडद त्या ठिकाणी गुलबक्षी रंगाचा त्या ठिकाणी असतो आणि हे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला बिटालिन्स हे जे काय असणारे जे काही रंगद्रव्य जे आहे तर त्या रंगद्रव्यामुळं त्या ठिकाणी येताना दिसतो. पुढे इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र काय दिलेले की कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट मोर कलर्स ऑब्झर्व्ड इन द फ्लावर्स अँड फ्रुट्स अँड रिस्पॉन्सिबल पिगमेंट्स अँड कम्प्लीट द अबाव चार्ट. वरचा असणारा तो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये काही भाग रिकामा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की फळं फुलं यामध्ये आढळणारे आणखी काही त्या ठिकाणी रंग
किंवा त्याच्याच त्या रंगांसाठी कारणीभूत असणारे जे काही रंगद्रव्य जे आहे तर ती नेमकी कोणती आहे, तर याची माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी इंटरनेटवरून त्या ठिकाणी घ्यायला तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली. पाहता पुढे की क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इन टू अदर टाईप्स ऑफ द क्रोमोप्लास्ट. फॉर एक्झाम्पल रॉ ग्रीन टमॅटो टर्न्स रेड ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल अँड सेंथेटाइज ऑफ लायकोपेन. काय सांगितलेली की क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इन टू अदर टाईप्स ऑफ द क्रोमोप्लास्ट, म्हणजे हरित लवकं जे आहेत तर ती हरित लवकं ही वर्णलवक असून इतर प्रकारच्या असणारे काही वर्णलवकामध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होऊ शकतं. उदाहरणार्थ पहा की रॉ ग्रीन टोमॅटो टर्न्स रेड ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल अँड सिंथेसिस ऑफ लायकोपेन. उदाहरणार्थ हिरवं न पिकलेलं जे काही टोमॅटो, ज्याला आपण त्या ठिकाणी हिरवं कच्चं टोमॅटो, पिकल्यानंतर काय होता नसतं तर त्याच्यामधलं असणारं जे काही हरितद्रव्य जे आहे तर ते हरितद्रव्य काय होता नसतं, नष्ट त्या ठिकाणी होता नसतं आणि नष्ट पावता नसतं. आणि लायकोपेन तयार झाल्यामुळं ते जे काही हिरव्या रंगाचं असणारं जे काही टोमॅटो जे आहे तर ते टोमॅटो आपल्याला पिकल्यानंतर त्या ठिकाणी लाल रंग जो आहे तर तो लाल रंग त्या ठिकाणी लायकोपेन जे आहे तर त्या लायकोपेनमुळं त्या ठिकाणी येता नसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.